आगरी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस निर्णय घेण्यासाठी आणि आगरी समाजातील नवनिर्वाचित खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि खासदार संजय दिना पाटील यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन अखिल आगरी समाज परिषदेच्या वतीने करण्यात आले होते. आगरी समाज काल, आज आणि उद्या या शीर्षकाखाली भव्य आगरी समाज मेळाव्याचे आयोजन रविवारी लोकनेते दिबा पाटील सभागृह जासई येथे करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री आमदार गणेश नाईक, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, नवनिर्वाचित खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार संजय दिना पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर, कामगार नेते महेंद्र भरत, उद्योगपती जे एम म्हात्रे, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, कार्याध्यक्ष जे डी तांडेल, सरचिटणीस दीपक म्हात्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल भगत, दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, कामगार नेते भूषण पाटील, राजेश गायकर, संतोष केणे, प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, युवा नेते दशरथ म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना पुईर, सुरेश ठाकूर, सोन्या पाटील, संतोष घरत, दीपक पाटील, भावना घाणेकर, वंदना घरत यांच्यासह आगरी समाजाचे बांधव आणि बहिणी उपस्थित होत्या. प्रत्येक समाज आपापल्या संघटना बळकट करत आहे. आम्हीही आमची आगरी समाजाची संघटना एकसंघ मातृसंस्था म्हणून अखिल आगरी समाजाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा आम्ही हा पहिला प्रयत्न केला आहे. या अधिवेशनाचे उद्दिष्ट समाजामधील नवतरुणांमध्ये जागृती व्हावी याकरिता या मेळाव्याचे आयोजन आम्ही केलं असल्याचं मत संघटनेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी व्यक्त केलं. आपला स्वातंत्र्यानंतर 1914 आणि 1916 साली गावठाण जाहीर झाले. स्वातंत्र्यानंतर त्या गावठाण विस्तार, त्या गावठाण सनदी प्राप्त झाल्या नाही. 10-20% निश्चित प्राप्त झाल्या असतील, पण 80% समाज आजही वंचित आहे. अतिशय साधी क्षुल्लक गोष्ट आहे. नाईक साहेब या ठिकाणी साक्षी आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या त्या ठिकाणी मी सातत्याने प्रयत्नशील असताना नाईक साहेबांचंही सहकार्य मिळालं आणि आमच्या ठिकाणी 32 खेडी होती, त्यापैकी 10 खेड्यांनी त्या ठिकाणी विरोध केला, पण 22 खेड्यांना आजही प्रॉपर्टी कार्ड आणि सनदी मिळाले. इच्छाशक्ती प्रबल असेल तर आपल्याला काम करता येते. आणि म्हणूनच यापुढेही या निवडणुकीनंतरही 2 मंत्रिमंडळ झाल्यानंतरसुद्धा आम्ही अशा प्रकारे गेट टुगेदर सर्वांची मीटिंग घेणार आहोत आणि विषयावर चर्चा करून समाजाने आंदोलनच केली पाहिजे असं नाही, तर ते सामोपचाराने प्रश्न कसे सुटते यासाठी प्रयत्न करा. आपल्या समोर आदर्श लोकनेते दिबा पाटील आहेत. त्यांनी संघर्ष केला म्हणून सरकारला कायदा बनवायला लागला, आणि कायदा बनवण्यासाठी सुद्धा तुमच्या आमच्या सगळ्या समाजाची एक संघ येण्याची काळाची गरज आहे. म्हणून गावठाण विस्तार आणि त्याचं सीमांकन अत्यंत क्षुल्लक आहे. एक ड्राफ्टमन सुद्धा एक सीमांकन करू शकतो खाजगीकरणामध्ये. आम्ही तशाच प्रकारचं नगरपालिकेला सांगितलं, तुम्ही त्या ठिकाणी सीमांकन मोठ्या एक बाहेर कॉन्ट्रॅक्टकडे करा. तुम्ही फक्त तालुका भूमी अभिलेखकडे द्या, जिल्हा अभिलेखकडे, कोकम भूमीकडे द्याल, कोकम भूमीकडे नगरविकास खात्याकडून आम्ही मंत्रालय तो होऊ शकते. अशा प्रकारचं ते आहे. त्यामुळे त्याचं प्रायव्हेट सर्वेक्षण होणं आणि त्याच्यातून मग ते सगळं प्राप्त होणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून गावठाण प्रश्न जो आहे त्याचं सीमांकन, त्याचं विस्तार या गोष्टी काळाची गरज करणे गरजेचं आहे. दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी जो संघर्ष इथल्या भूमिपुत्रांनी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी दिला, त्यामुळेच या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसते असं मत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या अधिवेशनावेळी व्यक्त केलं.
दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी जो संघर्ष इथल्या भूमिपुत्रांनी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी दिला त्यामुळेच या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसते असं मत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या अधिवेशनावेळी व्यक्त केलं. आपल्या परिषदेच्या समाज मंडळाच्या बऱ्याच बैठकी होतात पण त्यावेळेला आपले कार्यकारी सदस्य किंवा इतर जे बंधू आहेत ते हजर नसतात आणि त्याच्यामुळं आज आपल्याला हा मेळावा एका हॉलमध्ये घ्यावा लागला आहे. खरं तर समाजाची ताकद आपली इतकी आहे की हॉल बिल नाही मैदान पुरणार नाही अशा प्रकारचं आहे आणि मला अभिमान आहे की आपण मागे ज्यावेळेला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याकरता ज्यावेळेला एक मोर्चा आयोजित केला होता त्यावेळेला ती ताकद आपण लाखोच्या संख्येनं दाखवलेली आहे आणि दिबा पाटील साहेबांचं नाव याबद्दल देण्याकरता आपण जवळजवळ 99% यश मिळवलेलं आहे आणि ते नाव आपल्याला मिळेल अशी आपल्याला खात्री वाटते आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट, अग्निसमाज काल, आज आणि उद्या, काल, आज आणि उद्या, बऱ्याचशा वक्त्यांनी याच्यावर चर्चा केली. काल आपला अग्निसमाज काय होता आणि आज काय आणि उद्याची परिस्थिती काय असणार आहे. काल आपलं नाव एक लढाऊ अग्निसमाज म्हणून उभलं होतं, ती काळाची गरज होती. त्यावेळेला जे झालं त्या पद्धतीने झालं पण आपण सर्व शेतीवर अवलंबून होतो. आपले खासदार संजय बाबांनी आपल्याला सांगितलं की उद्योगात जायला पाहिजे, जी संधी मिळेल ती संधी घ्यायला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. आताच्या कालावधीमध्ये शेतीवरती आपलं सर्वांचं अवलंबून होत नाही पण आलेले पैसे जमिनीचे असतील ते संपू नका, जमीन शक्यतो विकू नका, पण जी संधी आपल्याला मिळालेली आहे तर त्या संधीतून आली ह्याच्यातून भावी कालावधीमध्ये आपल्या पिढीचं भलं कसं होईल ते आपण बघणं गरजेचं आहे. आधीपासूनच समाज कष्टानं आणि स्वाभिमानानं जगत राहिला, परंतु समाजाच्या कथा व्यथा या सर्व मांडण्याकरिता अखिल आगरी समाज परिषदेचं व्यासपीठ निर्माण झालं ही मात्र अभिमानाची गोष्ट आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांनी या अधिवेशनावेळी काढलं. पैसा किती आहे याच्यावर जर का समाजाचं कोणी मूल्यांकन करत असेल तर ते मूर्ख आहे. मी साधारणपणे ज्याला चर्चा मित्रांशी करतो बोलतो की आपल्या समाजामध्ये एक पूर्वी धारणा होती, एक मोठा बंगला, 2-4-5 इम्पोर्ट गाड्या, दाग दागिने, फार्म हाऊस, आणि मग फार्म हाऊसला शनिवार रविवारी होणारी जे कोणी गतिविधी, ह्या या सर्कलमध्येच आपले लोक काही लोक स्वतःला सामावून गेले होते. परंतु आज विचार बदलले, निश्चितपणे निष्णात वकील झाले आपल्या समाजामध्ये, निष्णात डॉक्टर, CA, आर्किटेक्ट किंवा आपल्या समाजातले बरेचसे लोक विदेशामध्ये शिक्षण देण्याचं काम करतात. आणि अशा प्रकारे समाजाची जर विचारसरणी बदलत गेली तर समाजाला दूषण देणाऱ्यांच्या तोंडावर एक प्रकारचा प्रहार केल्यासारखा, दुसऱ्या समाजाला दूषण देण्याची प्रवृत्ती असता कामा नये, परंतु आपला समाज सायलेंटली या सत विचाराच्या पाठीमागे राहिला पाहिजे आणि तशा प्रकारची आज भूमिका मांडली गेली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलं की आपण ज्या ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराचे संदर्भ आणि प्रश्न बदलत चालले आहेत. आपण आज ज्या गावात बसलोय ती भूमी क्रांतीची आहे. या भूमीने 1984 आंदोलनाची धगधग पाहिलेली आहे. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या विरोधातलं आंदोलन आणि आंदोलनामुळे दिबा पाटील साहेबांचा लढा महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे गेला आणि त्या आंदोलनामुळे जे 12.5% विकसित भूखंड भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांना द्यायचे तत्व जे प्रस्थापित झालं आणि त्यामुळे दिबा पाटील साहेबांचं नेतृत्व आणि समाजाचा लढा साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचला आणि त्यातून आगरी समाजाची संघर्षशील प्रवृत्ती अधिक ठळक झाली. आपण ज्या गावामध्ये बसलो, ज्या भूमीमध्ये बसलो ती भूमी क्रांतीची भूमी आहे. ज्या आपण परिसरामध्ये बसलो
या भूमीनं 1984 सालचं आंदोलनाची धगधग ही पाहिलेली आहे. लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं सिडकोच्या विरोधातलं आंदोलन आणि या आंदोलनामुळे दिवा पाटील साहेबांचा लढा, दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालचा लढा महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे गेला. आणि त्या आंदोलनामुळे जे 12.5% विकसित भूखंड प्रकल्पग्रस्ताला भूमिपुत्राला द्यायचं तत्व जे प्रस्थापित झालं, त्यामुळे दिवा पाटील साहेबांचं नेतृत्व आणि समाजाचा हा लढा हा साता समुद्रापलीकडे जाऊन पोचला आणि त्यातून आगरी समाजाची संघर्षशील प्रवृत्ती ही अधिक ठळक झाली आणि त्या प्रवृत्तीतून आपल्यापैकी अनेकांना, मंचावर असलेल्या अनेकांना लढल्याशिवाय मिळत नाही आणि लढणं हे थांबवायचं नसतं हा दिवा पाटील साहेबांचा मंत्र आपल्या सर्वांच्या पुढे आलेला आहे. आज या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सारी मंडळी जेव्हा एकत्र झालो, सन्माननीय दशरथ दादांनी उल्लेख केला की विमानतळाच्या लढ्यासाठी आपण बऱ्याच कालावधीनंतर सर्वजण मिळून या ठिकाणी एकत्र झालो. जणू हा समाजाच्या अस्मितेचा विषय होता, आगरी समाजाच्या अस्मितेचा विषय असल्याप्रमाणे आपण जरी एकत्र झालो तरी सर्व भूमिपुत्र एकवटले आणि सगळ्या भूमिपुत्रांनी त्या आंदोलनामध्ये आपल्याला जी साथ दिली ती ऐतिहासिक असं तिचं वर्णन केलं जाऊ शकतं. आणि त्यामुळे सरकारला हे दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी ही मान्यच करावी लागलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं आपण केली, साखळी आंदोलन असेल, सिडको भवनाला घेराव करायचं आपण आंदोलन पुकारलं, 24 जूनचं आंदोलन झालं, मग मशाल मोर्चा असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं हे मोर्चे आपापल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपण राबवले आणि त्यातून पुन्हा एकदा नवी उमेद ही आपल्या सगळ्यांना मिळाली आहे. आज दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला देण्याचं राज्य सरकारचा ठराव झाला, केंद्र सरकारच्याकडे विधानसभा विधान परिषदेच्या संमतीनं पाठवला, लवकरच केंद्र सरकारची शिक्कामोर्तब ते त्याच्यावरती उमटेल. पण या लढ्यातून आपल्याला जे गवसलंय ते मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तसेच यावेळी आगरी दर्पण या मासिकाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.